शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे पुकारलेल्या संपाचा आजचा दुसरा दिवस. स्वतःचं नुकसान सहन करत पोटाला चिमटा काढून अनेक गोरगरीब शेतकरी नाईलाजाने या संपात सहभागी झालेत. काय आहे या बळीराजाची व्यथा, पाहूयात हा रिपोर्ट. सध्या संपाचं केंद्रबिंदू ठरलेल्या नगर जिल्ह्यातल्या पुणतांबा गावात ते राहतात. त्यांच्याकडे स्वतःचं शेत नाहीये, दुसऱ्याच्या शेतावर काम करून ते आपला उदरनिर्वाह भागवतात. घरात चार जनावर आहेत, त्यांचं दूध विकून आणि भाजीपाला विकून ते दैनंदिन गरजा भागवतात. संप सुरू झाल्यानं दूध आणि भाजीपाला घरातच पडू नये. घरच्या दुधाची बासुंदी बनवून आला दिवस ढकलण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. दूध भाजीपाला विकला गेला नाही तर बायको आणि वृद्ध आई वडिलांचं पोट कसं भरायचं याची चिंता त्यांना आहे. पण संपाला पाठिंबा देण्याच्या भूमिकेवर ते ठाम आहेत. दूध विकतो आणि भाजीपाला वगैरे बाजारात नेऊन गायांना चारा वगैरे आणतो, त्याच्यात आमचा उदरनिर्वाह चालतो. पण आता दोन दिवसापासून संप आहे, त्यामुळे थोडी अडचणी आहे. पण मग सरकार काहीच लक्ष देत नाही आमच्याकडं, मालाला भाव भेटत नाही आणि उदरनिर्वाह चालवायला खूप अडचणी येते. त्याच्यामुळे आता नाविला जाणं आम्हाला संपवर जावंच लागलं. तरुण मच्छिंद्रची जी अवस्था आहे तीच 50 वर्षांच्या बबन धनवटेंची. खर्चाला पैसे नसले तरी चालतील, पण आता माघार घेणार नाही असा निर्धार ते व्यक्त करतात. सण व्हायचंच मग त्याला करावंच लागणार आहे ना. जोपर्यंत आपल्याला काही भाव मिळत नाही काय नाही, असे मरुस राहिले तसे मरुस राहिले ना, मग आणखीन 8 दिवस मेल्या कुठे बिघडत हो. असं चालू राहू द्यायचं. हा चालू राहून द्यायचं जोपर्यंत निकाल लागत नाही काही शेतीमालाचा भावाचा. हा संप शेतकऱ्यांच्या समस्यांवर नक्कीच इलाज नाहीये, पण आता संप करण्यापासून शेतकऱ्यांसमोर दुसरा इलाजही उरलेला नाही. हा संप चिघळला तर त्याचा फटका हातावर पोट असणाऱ्या अशा शेतकऱ्यांनाच बसणार आहे. संपातून या शेतकऱ्यांच्या पदरात नेमकं काय पडणार हेच आता पाहायचं आहे. विशाल करोळे, झी मीडिया, पुणतांबा, अहमदनगर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.